ce Swami Samarth. Swami Samarth ce Swami Samarth. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे नवरात्रीतील मोठा शुक्रवार, आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा, आपल्या देवीचा वार आहे. त्यामुळे आपल्याला उद्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा, कठीण ज्या सर्व इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर घरातील जे काही दारिद्र्य आहे, घरामध्ये सतत कटकटी होत असतील, नजरदोष लागलेले असतील, ते सर्व दूर होऊन घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. तर उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर उद्या नवरात्रीतील मोठा शुक्रवार आहे, त्याचबरोबर देवीचा, माता लक्ष्मीचा वार आहे. आपल्याला उद्या लक्ष्मीची पूजा करायची आहे, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चनची सेवा करू शकता, किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर देखील आपण सेवा करू शकतो, कुंकुमार्चन करू शकतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीला हिरवा कलर प्रिय आहे, उद्या हिरवा कलर आहे. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे. आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत असतील, घराला आपल्या दोष लागलेले असतील, नजरदोष असतील, आपण कितीही काम केलं, कितीही कष्ट केलं तरी त्याचा आपल्याला फळ मिळत नसेल, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, अखंड लक्ष्मीप्राप्ती राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे घरातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल, कटकटी होत असतील तर त्या दूर होतील, मुलांची प्रगती होईल, अभ्यासामध्ये त्यांचं करिअरमध्ये देखील प्रगती होईल. असा हा उपाय आहे. तर आता उपाय कसा करायचा आहे, यासाठी काय लागणार आहे ते आपण पाहूया. उपाय आपल्याला संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये करायचा आहे. प्रदोष काळी ज्यावेळेस आपण दिवे लावतो त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. कारण भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम भीमसेनी कापूर करत असतो. त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या, नसेल तर तुम्ही साधा घेतला तरीही चालेल. पण प्रयत्न करा भीमसेनीच कापूर वापरावा. त्यानंतर कापूर जाळण्याचे जे स्टँड असतं तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये कापूर टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 3 लवंग टाकायचे आहेत, 2 काळी मिरी टाकायच्या आहेत. लवंग आणि मिरी खराब झालेल्या, किडलेल्या, तुटलेल्या नसाव्यात, अखंड असाव्यात. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, खडे मीठ. त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आहे. ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे. त्यानंतर घरातील प्रत्येक रूमच्या कोपऱ्यानं कोपऱ्यात, स्टोर रूममध्ये या वस्तू आपल्याला टच करायच्या आहेत. आणि त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे. तिथे देवासमोर आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत. त्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत. घरातील दारिद्र्य दूर होऊ दे, कटकटी नजरदोष दूर होऊ दे, अशी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या जळून झाल्यानंतर ह्याची जी राख आहे ती एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे जे पाणी आहे तर ते झाडांना टाकायचं आहे. तुळशीला हे पाणी घालू नका, झाडांना टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, घराला जे काही लागलेल्या नजरदोष आहे तर ते दूर होतील, घरातील दारिद्र्य कटकटी दूर होऊन घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. उद्या संध्याकाळी सर्वांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.